शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत पहिल्या साक्षीदाराची साक्ष घेण्यात आली. वकील एफ डिसुजा यांची साक्ष घेण्यात आली आहे. एफ डिसुजा यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली होती. पुढील सुनावणी येत्या 10 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. उद्धव यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार बाळासाहेबांनी 13 डिसेंबर 2011 रोजी मृत्यूपत्र केलं होतं आणि त्याच दिवशी सही केली होती. पाहुयात बाळासाहेबांनी आपल्या या मृत्यूपत्रात काय लिहिले ते. आपण पाहूया बाळासाहेबांनी मृत्यूपत्रामध्ये काय लिहिले. माझा मुलगा उद्धव नेहमीच माझ्या सोबत होता. मी आजारी असताना त्याने मला शक्ती देखील दिली. मातोश्री उभारण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याने शांततेत आयुष्य जगावं अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे उद्धव जबाबदारीने वागेल आणि कुटुंबात सलोखा राखेल. जयदेव बद्दलही मला आपुलकी आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःहून मातोश्री सोडली. त्याने स्मिताशी घटस्फोट घेतला. आता तो दुसऱ्या पत्नी सोबत राहतोय. त्याचं आयुष्य भरकटलंय. ह्या सर्व गोष्टींमुळे मी दुखावलो गेलोय. त्याला माझ्या संपत्तीतला कोणताही भाग न देण्याचा निर्णय घेतलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.